शासकीय तंत्रनिकेतन ग्रंथालय इमारतकामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते संपन्न. धुळे शहरातील नागरिकांसाठी शासनाच्या विविध इमारतींसाठी आमदार फारुख शाह यांनी शेकडो कोटी रुपयांचा निधी आणला आहे. तो एक रेकॉर्ड आहे. त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम उपविभाग धुळे अर्थसंकल्पीय तरतुदीअंतर्गत शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या परिसरात ग्रंथालय इमारत व आवार भिंतीचं बांधकाम करणे या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला. धुळे शहरातील MIDC येथील विभागीय कार्यालय, फायर स्टेशन, आदिवासी प्रकल्प इमारत, दारूबंदी कार्यालय, जिल्हा परिवहन कार्यालय, जजेस क्वार्टर, जिल्हा रुग्णालयाच्या नवीन 200 खाटांचं बांधकाम, हिरे मेडिकल येथील वसतिगृह बांधकाम यासाठी आमदार फारुख शाह यांनी शासनाकडून शेकडो कोटींचा निधी आपल्या प्रयत्नाने शहरासाठी उपलब्ध करून दिला आहे. आजपर्यंत शहराच्या विविध कार्यालय इमारतींसाठी रेकॉर्ड निधी आणण्याचं काम आमदार फारुख शाह यांनी केलं आहे. तसेच सर्व कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय इमारतीचं कामसुद्धा लवकरच सुरू होणार आहे. या सर्व कामाचा एक भाग म्हणून आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शासकीय तंत्रनिकेतन येथे ग्रंथालय व आवार भिंतीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळेस आमदार फारुख शाह यांच्यासोबत परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व शासकीय तंत्रनिकेतन येथील प्राचार्य डॉक्टर वाडेकर, KR पवार, डॉक्टर अन्सारी, इतर शिक्षक वृंद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता RR पाटील, उपअभियंता किरण पाटील, राहुल माळी, शहेबाज शहा, नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक गनी डॉलर, नगरसेवक अमीर पठाण, डॉक्टर दीपश्री नाईक, डॉक्टर बापूराव पवार, आसिफ शाह, प्यारेलाल पिंजारी, निजाम सय्यद, कैसर अहमद, नजर पठाण, अकीब अली, माजिद पठाण, जिट्ट्या पैलवान, सिराज मलिक, अजहर सय्यद, शहनाज मंसुरी, शाहरुख कुरेशी, मोईन शेख, साकीब शाह, जुवेर शेख, समीर शाह, नदीम मिर्जा, मुजाहिद बागवान, साईद शाह उपस्थित होते. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक येथे एक ग्रंथालयाच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. यासाठी आम्ही सुमारे 3 वर्षापासून मेहनत घेत होतो. आपण बघितलं असेल की शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व नागरिकांची सर्व मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही प्रत्येक क्षेत्रात काम करतो आहे. आणि 3 वर्षापूर्वी एक डेलिगेशन आला होता माझ्याकडे आणि त्यांचं असं म्हणणं होता की ही जे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज आहे हे राज्यातली सर्वात जुनी कॉलेज आहे आणि इथे विद्यार्थ्यांना एक लायब्ररीची, एक ग्रंथालयाची खूप आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न केला होता आणि आम्ही एक प्रस्ताव तयार करून तत्कालीन जे आमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे.